त्याचे मला माहिती नाही. मी पाहतो देशातून हे अशा प्रकारची कारवाई होत असताना ही राजकीय आमच्या ईडी आमचा महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? आणि ईडी जे आहे, आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल, कर नाही, त्याला डर कशाला असली पाहिजे? त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूड भावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही. नाहीतर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे, कोविडमध्ये किती पैसे खाल्लेले आहेत, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खिचडी 300 ग्रामची 100 ग्रॅम केली, त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले, हे सगळं रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना काय म्हणायचं? कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं? मी अगोदर पण म्हटलेलं आहे. त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत, आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे? जे काय होईल, दूध का दूध, पाणी का पाणी, आणि कर नाही, त्याला डर कशाला असली पाहिजे? आणि पुन्हा एकदा सांगतो, आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठलीही कारवाई केलेली नाही, करणार नाही. जे आम्ही लोकहिताचं काम करतो आहे, या राज्याला पुढं नेण्याचं काम करतो आहे, तुम्ही बंद पडलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना देतो आहे. आज सगळ्या राज्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत, एक एक प्रकल्पाचं उद्घाटन होतं आहे. 12 तारखेला एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं विरोध उद्घाटन होतं आहे. अशा प्रकल्पांना ज्या विरोधी पक्षाने विरोध केला त्याला आम्ही चालना देतो आहे. त्यामुळे त्यांना पोटदुखी सुटलेली आहे, त्याचमुळे पोटसूळ उठलेलं आहे, आणि त्याचमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणून खोटे नाटे आरोप ते करतायत, आम्ही आरोपाला कामाने उत्तर देतो. पण साहेब, एक जो